बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मागासवर्गीय समाजातील व्यक्तीशी लग्न केल्यानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविणे बेकायदेशीर असल्याचं खंडपीठानं म्हटलं आहे. या प्रकरणातील संबंधित महिला 1993 मध्ये पंजाब मधील पठाणकोट येथील केंद्रीय विद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. आता ती उपप्राचार्य पदावर कार्यरत होती. सर्वसाधारण प्रवर्गात मोडणाऱ्या अगरवाल कुटुंबात जन्मलेल्या या महिलेनं 1991 मध्ये बुलंदर शार जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र मिळवले होते. त्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि जात प्रमाणपत्र यांच्या आधारावर तिने मागासवर्गीयांच्या कोट्यातून ही शिक्षिकेची नोकरी मिळवली होती. दरम्यान संबंधित महिलेने बेकायदा आरक्षणाचा फायदा घेतल्याने 2 दशकांच्या तिच्या सेवेनंतर तिची चौकशी होऊन 2015 मध्ये संबंधित विभागाने तिचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवले होते. त्यानंतर या विरोधात तिने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने तिच्या बडतर्फीचे समर्थन केले होते. त्यानंतर या महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र आता इथेही न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली आहे. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.